कार्यकर्त्यामध्ये आता भावना निर्माण झाली की बदल झाला पाहिजे. आता लोक म्हणतात किंवा खरी परिस्थिती आहे, भाकर फिरल्याशिवाय ती व्यवस्थित भाजत नाही. म्हणजे परिवर्तन केल्याशिवाय मतदारसंघामध्ये जो विकास राखाडलाय किंवा काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या दूर होत नाही. पार्टीचा आदेश मी पाळणार आहे म्हणून मला तिकीट नाही दिलं. तिकीट मध्ये बदल झाला मी त्यांचं स्वागत करीन, मला नाही दिलं तरी हरकत नाही. बाहेरचा कुणी लादू नये. काय त्याच्या मागचा उद्देश? पदाधिकाऱ्यांनी विद्यमान आमदारांवर प्रमाणात नाराजी आहे सारखी व्यक्त केली नाही? असं आहे, 2014 पासून दोन वेळेस भारतीय जनता पार्टीने विद्यमान लोकप्रतिनिधीला निवडून दिलं. आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांना निवडून आणण्यासाठी कष्ट घेतले. पण कार्यकर्त्यामध्ये आता भावना निर्माण झाली की बदल झाला पाहिजे. आता लोक म्हणतात किंवा खरी परिस्थिती आहे, भाकर फिरल्याशिवाय ती व्यवस्थित भाजत नाही. म्हणजे परिवर्तन केल्याशिवाय मतदारसंघामध्ये जो विकास राखाडलाय किंवा काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या दूर होत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या शासकीय ऑफिसमध्ये त्रास होतो, मदत होत नाही, त्याच्यासाठी सहकार्य होत नाही. म्हणून कुठंतरी लोकांमध्ये बदल केला पाहिजे भावना आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीला नम्रपणे हीच मागणी करतो की आता बदल करा. आमच्यासारख्या माणसाला मी असं आमच्यासारख्या माणसाला कुठंतरी तुम्ही तिकीट द्या. आणि ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आम्हाला चान्स दिला पाहिजे. कारण आम्ही गेले 25-30 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. आज एवढा मोठा जनसमूह आमच्या मागे उभा राहतोय किंवा आमच्या बरोबर येतोय, याचा अर्थ ह्या मतदारसंघाचं हवा बदललेली आहे. लोकांमध्ये बदल पाहिजे, नाही तर लोक पार्टीतला बदल वेगळा करून टाकतील. मग आम्ही मतदारसंघामध्ये उमेदवार बदला म्हणजे कारखाने सम्राट आणू नका. मूळ भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या माणसाला आज मूळ भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या माणसामागे एवढे मोठे लोक उभे राहिले, याचा अर्थ भारतीय जनता पार्टीच्या मूळ माणसाबद्दल लोकांची भावना ही तीव्र आहे आणि त्यांच्या आमच्यावर प्रेम लोकांनी आज दाखवलेले आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला खात्रीशीर मला माहिती आहे वाटते किंवा खात्रीशीर मी सांगतो, निश्चित आम्हाला मदत होईल. आता विद्यमान लोकप्रतिनिधीच त्यांच्या सोयऱ्या नाहीरे काही कारखानदार ते सुद्धा लढणार आहेत अपक्ष. कुणी काही केलं तर त्यांच्या भूमिका काय राहते सांगायची गरज नाही. कालच्या लोकसभेला त्यांनी काय भूमिका बजावल्या या मतदारातला आणि माननीय सुजयदादा विखे पाटलाला माहिती आहे, त्यांच्याकडे त्याचा रेकॉर्ड आहे, आम्हाला सांगायची गरज नाही. मग आम्ही जरी आम्हाला तिकीट दिलं तर त्यांच्या भूमिका काय राहते आणि आम्हाला माहिती आहे. पण त्यांच्या भूमिका काही जरी असल्या तरी आम्ही हा मतदारसंघ 100% भाजपसाठी निवडून आणू एवढी गॅरंटी आम्हाला आहे. सर्वसामान्य जनता आज या कारखानदाराला कटाळली आणि बाहेरच्या आवाकला कटाळली आणि भारतीय जनता पार्टीने ह्या सर्वसामान्य जनतेचं मन वळखून निर्णय घ्यावा ही भावना आम्ही व्यक्त केलेली आहे. मी पार्टीचा मानणारा एक कार्यकर्ता आहे, मी पार्टीवर नितांत प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी सोडून मी कधीही कोणत्या पार्टीचा कधी विचार केला नाही असा मी कार्यकर्ता आहे. म्हणून निश्चित पार्टीला हे सुद्धा माहिती आहे, अरुण मुंडेमध्ये कार्यकर्ता प्रामाणिक भारतीय जनता कार्यकर्ता आहे हे प्रदेशाला माहिती आहे. म्हणून आम्ही घेतलेला मेळावा हा आमच्या मनातली खंत आणि जनतेतली खंत होती. याच्यामध्ये जर कुठं काही भावना पार्टीच्या विरोधात गेली असेल तर हे पार्टीसाठी नाही पण लोकांच्या मनातली खंत आहे आणि आम्ही पार्टीच्या नेत्याचा पार्टीचा नेहमी आदर करतो. येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही उमेदवारी करणार का? जर पार्टीने तिकीट नाही दिलं तर तुमची काय भूमिका? नाही, मी पार्टीचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. पार्टी जे आदेश देईन मी ते पाळीन, पण विद्यमान सोडून सगळा पार्टीचा आदेश पाळीन, विद्यमान नाही. आणि पार्टीचा आदेश मी पाळणार आहे म्हणून मला तिकीट नाही दिलं. तिकीट मध्ये बदल झाला मी त्यांचं स्वागत करीन, मला नाही दिलं तरी हरकत नाही. पण बाहेरचा कुणी लादू नये. गोकुळ भाऊ द्यावा, बाळासाहेब सोनवणे द्यावा, तुषार वैद्य द्यावा, कुणी आमच्या तालुक्यातला कार्यकर्ता दिला, पाथडी तालुक्यातला दिला तरी हरकत नाही. मला आणि गोकुळ भाऊला द्यावा हा बी अर्थ राहणार नाही. पण कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टी विचाराचा असला पाहिजे की आमची भूमिका निश्चित राहणार आहे. मी पार्टीचा नेहमी आदर करतो, भविष्यात बी आदर करीन, भविष्यात पार्टीचा नेत्याचा आदर करीन एवढं सांगतो.